दंडवत प्रणाम। श्रावण महिन्यातील आज पहिला सण म्हणजे नागपंचमी। हा संपूर्ण भारत देशामध्ये साजरा होतो आहे। सकाळपासून ग्रुपवर नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सुरू झाल्या। कुणी शुभेच्छा दिल्या, कुणी म्हटले नागाचं संरक्षण करूया, पण जो महाळवापंत साधू उपदेशी आहे त्यांनी काय करावं हे मी तुम्हाला आज या लेडीच्या माध्यम सांगणार आहे। तर तुम्ही ते सर्वांनी श्रवण करायचं आहे। आजचा दिवस हा गोपाळकृष्ण महाराजांनी कालियामर्दन याच दिवशी केलाय। महाभारतामध्ये एक वेळेस महादायसाहेब विचारते, जिजी कृष्ण चक्रवर्ती कालिया कैसा नाथिला। स्वामी म्हणतात, बाई काले एक सर्प होता, तो कद्रुपापासून कद्रूच्या पोटी जन्मला, अशी एक कथा पुराणामध्ये येते। आणि मग ह्या कद्रूने गरुडाची माता वनिता, गरुडाची माता विनिता यासोबत काहीतरी कपट केलं आणि मग गरुडाला राग आला आणि मग गरुड सर्व सर्पांना गिळू लागला, अवघे सर्प पळून गेले। कुणी डोंगरामध्ये गेले, कुणी डोंगराच्या कपारीला गेले, पण कालिया जो होता तो कालिया नाग गोवर्धनाशी येऊन राहिला, म्हणजे यमुनेमध्ये येऊन तो कालिया लपल्या गेला। महादायसाहेब विचारते, कालिया यमुनेमध्येच का लपला? आणि आमचे स्वामी सांगतात, एक ऋषी, त्या ऋषीने डोहाला शाप दिलेला आहे। कौनिक ब्रह्म ऋषी यमुनेच्या तरी मंत्र जपत बसलेला होता आणि मंत्र जपत असताना त्या ठिकाणी अनेक पशु पक्षी आले। आल्यानंतर त्यांचा जो नाना परीचे आवाज ऐकून याचं चित्त भंग झालं, याची तपश्चर्या भंग झाली आणि त्या साधूला राग आला आणि मग त्याने शाप दिला, या परिसरामध्ये जो कोणी येईल, पशु पक्षी येईल, तो इथे मरून जाईल। आणि मग तिथे जे पक्षी यायचे ते पक्षी मरून जायचे। तेव्हापासून कुठलाही पक्षी त्या यमुनेच्या डोहामध्ये येत नव्हता, त्या परिसरामध्ये येत नव्हता। आणि मग कालिया आपल्या परिवारासोबत, आपल्या पत्नीसोबत त्या ठिकाणी राहू लागला। त्या कालियाने इथे गरुड येऊ नये, मला कसली भीती नको आहे, म्हणून त्याने संपूर्ण यमुना नदीचं जे जल आहे ते विषमय करून टाकलेलं आहे। आणि मग त्याचं पाणी पिल्यानंतर प्रत्येकजण मृत्यू पाहू लागला, त्यामुळे कोणी पाणीच पीत नव्हतं। एक दिवस आमचे गोपाळकृष्ण महाराज आणि सवंगडी, गोधनी म्हणजे गाय आणि सवंगड्यासहित यमुना नदीच्या तीरी गेलेले आहे। गोपाळ कृष्ण चक्रवर्तींनी चेंडूफळीचा खेळ मांडला, काही गोप गुरे चारू लागली, काही देवासोबत खेळू लागली आणि मग खेळता खेळता खूप उशीर झाला। जे गुरु चारू लागले त्यांनी आपल्या शिदुऱ्या सोडल्या आणि त्यांनी भोजन चालू केलं। भोजन झालं, एक जण म्हणतो आता पाणी कुठं प्यायचं, त्याने सांगितलं जाऊ आपण डोहामध्ये पाणी पिऊ। त्याने सांगितलं म्हणे, अरे या डोहामध्ये कालिया आहे आणि हे पाणी, या पाण्यामध्ये विष आहे, आपण जर हे पाणी पिलं आपण मरून जाऊ। त्याने सांगितलं काही नाही रे, घेऊन तर बघू। असं म्हणून एकाने ते उदक घेतलं, त्यांचं पाहून दुसऱ्याने पण ते पाणी पिलं आणि मग सगळी जण तिथे गत प्राण झाले। गुरु चरू लागली, ते पण पाणी पिण्यासाठी आले, ती सुद्धा मरण पावली। सगळ्यांनी आपले प्राण सोडून दिले। एकीकडे गोपाळकृष्ण महाराज आणि बलभद्र, वडजा वाकुडा बागडा पेंदा सुदामा हे जे काही त्यांची सवंगडी होते ते चेंडूपोळ खेळत खेळत खूप लांब गेले आणि खेळता खेळता पुन्हा यमुनेच्या तीरावर आले। त्या ठिकाणाहून गोपाळकृष्ण महाराजांनी चेंडू जोरात मारला, तो एका झाडाला जाऊन अडकला,
ते झाड होतं कळंबाचा तो वृक्ष होता आणि सांगितलं जारे म्हणे चेंडू बघा कुठे भेटतोय का ते सगळीकडे गेले चेंडू कुठे भेटला नाही. देवाने सांगितलं जाऊ द्या तुम्ही आता जे आपले सवंगडी आहेत ना त्यांना बोलून तिकडून घेऊन या. मग एक जण त्यांना बोलवण्यासाठी गेला पाहतो तर काय सगळी जण तिथं मरून पडली दिसली आणि तो देवाकडे धावत आला आणि सांगितलं देवा देवा जे काही आपले सवंगडे होते जे काही गुरुढोरं होती ही सगळी तिथे मरून पडलेली आहे. आणि गोपाळ कृष्ण महाराज त्या ठिकाणी आले पाहतात तर काय सगळे गतप्राण झालेले आणि बलिभद्राला विचारतात दादा हे काय. बलिभद्र देव सांगतात की या डोहामध्ये कालिया आहे त्याने संपूर्ण विश्वमय करून टाकलेला आहे जो ह्या डोहाचं पाणी पी तो इथे मरण पावतो. चक्रवर्ती म्हणतले आता मी त्याला शिक्षा पण देईन त्याला आता मी सीख लावेल त्याला आता मी शिक्षा देणार. आणि गोपाल कृष्ण महाराजांनी कळंबाच्या झाडावर चढले आणि चेंडू मुद्दाम तो पाण्यामध्ये फेकला. बलिभद्र देवाला सांगितलं दादा तू इथेच थांब गरुडाला बोलून घे गरुड्या सगळ्यांना जिवंत करेल. आणि मग गरुडाला बोलून घेतलं गोपाल कृष्ण महाराज पाण्यामध्ये गेले तो चेंडू बरोबर त्या कालियाजवळ गेला तिथे जाऊन पडला आणि त्यांच्या ज्या पत्नी होती कालियाची तिकडे येते त्याने सांगितलं अरे बाळा तू एवढा सुंदर सुकुमार दिसतोय गोंडस दिसतोय इथे कशाला आलास तू तू तुझा परत निघून जा. त्याने सांगितलं मी निघून जाणार नाही एकतर तुम्ही ही नदी सोडून जायचं आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर गोपाळ कृष्ण महाराजांनी मुद्दाम त्या काल्याला चेंडू फेकून मारला. मारल्यानंतर काल्याला जाग आली त्याने सांगितलं तू इथून निघून जा नाहीतर मी तुझा प्राण घेईन. देवाने सांगितलं तू माझा प्राण घेणार नाही मी तुझा प्राण घेणार आहे तू जर गेला नाही तर मी तुझा इथे तुला मी प्राण मुंचून टाकेन म्हणजे मी तुला मारून टाकेन. आमच्या डोहामध्ये आलास आमचं पाणी विषारी केलं आणि आम्हाला निघून जा म्हणतोस निघून तू जायचं आहे. आणि गोपाळ कृष्ण चक्रवर्ती आणि कालियामध्ये फार मोठं युद्ध झालं. कालिया आपल्या तोंडातून विष ज्वाला फेकू लागला गोपाळ कृष्ण महाराज निरंकृत करून टाकू लागले आणि दोघांमध्ये खूप युद्ध झालं. गोपाळ कृष्ण त्याला पापरा म्हणजे त्याला एक पांपळा हंतला आणि मग तेने करून काळ्याला मूर्छा आले मूर्छित पडला म्हणजे आपल्या भाषेने त्याला एक चापट मारली तर वावगी सर्प कृष्ण चक्रवर्ती सोबत झुंबू लागला. देवाने सगळ्यांचे विष सगळ्यांना पराभूत केलं गरुडाला आव्हान केलं आणि मग यमुनेच्या गरुड आल्यानंतर सगळं जे काही जल होतं ते आंदोलायमान झालं. तेने करून सगळी गोपाळ निर्विष झाली सगळी सर्प घाबरले त्यांची गतिमती कुंठ्या गेली आणि मग गोपाळ कृष्ण महाराजांनी कालियाच्या पुष्टीवर म्हणजे डोक्यावर पाठीवर आपला श्रीचरण ठेवला त्याच्यावर देव उभे राहिले उभे राहून नृत्य करू लागले. नृत्य करत असताना कालियाच्या तोंडातून नाकातून रक्त वाहू लागलं आणि मग त्याच्या पत्नी होत्या त्या समोर आल्या त्याने सांगितलं जिजी गोपाळ कृष्ण महाराजा देवा आम्हाला चुडेदान म्हणजे आम्हाला जीवदान द्या आम्ही क्षमा मागतो त्यांना तुम्ही जीवनदान द्या. गोपाळ कृष्ण महाराज म्हणतात मी जीवनदान देईल परंतु तुम्ही आज हे स्थान सोडून जा. आणि मग काळ्या म्हणजे मी जातो परंतु मला गरुडाची भीती आहे म्हणून मी जाऊ शकत नाही. देवाने सांगितलं गरुड तुला काही करणार नाही माझा ठसा तुझ्या डोक्यावर आहे तुला गरुड काही करणार नाही तू बिंदास निघून जा. आणि मग काल्या देवाची माफी मागतो त्यांना क्षमा मागतो काल्या निघून जातो. एकीकडे सगळी वार्ता गोकुळामध्ये समजते. नंद यशोदा सगळे गोपाल त्या ठिकाणी येतात यशोदा माता मूर्छित पडते कोणी पाण्यामध्ये उडी मारतं आणि मग अशा प्रकारे बलिभद्र देव सांगतात की यशोदा माता गोपाळ कृष्ण महाराज डोहामध्ये आहे काळजी करू नको. आणि मग गोपाळ कृष्ण महाराज त्या कालियावर बसून त्याच्या फणावर पाय देऊन वर येतात सगळ्यांना आनंद होतो आणि सगळ्यांना सुख वाटतं. काळ्या ते स्थान सोडून निघून जातो तेव्हापासून ते स्थान निरुपद्रव झालं आणि तिथे जे उदक होतं ते सुद्धा सगळ्यांना पिण्यासाठी उपयोगी आलं. हीच घटना आजच्या दिवशी घडवेल नागपंचमी असं म्हणतात. आपण सुद्धा आजच्या दिवशी देवाला काय मागायचं हे देवा परमेश्वरा
आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये विष आहे, क्रोधाचा आहे, मोहाचा आहे, स्वार्थाचा आहे, मदमत्सरी आहोत, हे सुद्धा जे काही आम्ही प्रपंचामध्ये गुंतलेलो आहोत, प्रपंचामध्ये आम्ही आंधळे झालेलो आहोत, तुझी भक्ती आम्हाला घडावी, हा प्रपंचरूपी जे विष आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या कृपादृष्टीने दूर करावं, अशा प्रकारची प्रार्थना आज आपण परमेश्वराला करायची आहे। आजच्या दिवशी आपण जे उपदेशी आहेत त्यांनी आपल्या घरी जी देवपूजा आहे तिला स्नान घालावं, गोड उपहार करावा, विडा समर्पण करावा। ही जी लीला आहे ही लीला स्वामी निरूपित श्रीकृष्ण चरित्र ज्यांनी संपादन केलं असे ब्रह्मविद्या संशोधन संपादन समिती तरडगाव आणि प्रकाशन आहे राजो प्रकाशन ब्रह्मविद्या निकेतन संवत्सर यांनी हा जो ग्रंथ प्रकाशित केला आहे त्याच्यामध्ये ही स्वामींनी जी लीळा सांगितलेली आहे आपण ती लीळा आज सर्वांनी श्रवण करावी, आठवावी। दंडवत प्रणाम।